शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात काँग्रेसची खाट का कुरकुरते या शीर्षकाखाली अग्रलेख लिहित सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसने देखील राऊतांना लगोलग प्रत्युत्तर दिलंय. अशातच महाविकास आघाडीच्या या बिघाडीवर भाजप नेते राम कदम यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारविरोधात टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. यावरून अनेकदा त्यांना ट्रोल केले जात आहे. पण आता काँग्रेस पक्षाने सरकारबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याला शिवसेनेने थेट प्रत्युत्तर दिल्याने भाजपच्या नेत्यांनी ही संधी साधत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. सत्ताधाऱ्यांनो, सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटाचा बघा. अशा शब्दात राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये स्वाभिमान शिल्लक आहे काय अशी विचारणा केली. शिवसेनेच्या काँग्रेसवरील टीकेनंतर सकाळपासून राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय. शिवसेनेचा अग्रलेख काँग्रेसच्या चांगलाच जिवारी लागलाय. महाविकास आघाडीच्या या कुरबुरीनंतर भाजप नेत्यांना सरकारविरोधात टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. अशा प्रकारचं वातावरण करून शिवसेनेला अडचणीत आणायचा हा काँग्रेसचाच डाव तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.